ଘୋଷଣାରେ ଯୁବା ଖାଲସା ଡକ୍ଟର ଅମଲ ଜୀ କହିଲେ आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे ज्यांच्या शब्दावर आजही महाराष्ट्र विसंबून राहतो, ज्यांच्या शब्दावर आजही महाराष्ट्राचा विश्वास आहे, त्या आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार सर, सन्माननीय आमदार अरुणकाका जगतापजी, माझे जवळचे मित्र आणि ज्या महाराष्ट्रातल्या मोजक्या युवा नेतृत्वांकडे आशेनं पाहिलं जातं ते आमदार संग्राम भैया जगताप, माननीय फौजियाजी खान, आमदार विद्याताई चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी फाळके, शहराचे प्रमुख माणिकराव विदाते, सन्माननीय अंकुशरावजी काकडे, मंजुषाताई गुंड असतील, घनश्याम शेलार असतील, युवकांचे राज्याचे अध्यक्ष मेहबूबाई शेख असतील, कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, कार्याध्यक्ष सूरजी चव्हाण, इतर सगळे मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगर शहरात पाऊल ठेवल्यापासून जे आतापर्यंत लोकांना वाटत होतं, ज्या बातम्या पसरवल्या जात होत्या कि इथं घरघर लागली, इथं पडझड झाली, इथे संभ्रम आहे, इथे अफवा आहे, हे सगळं खोडून काढणारे तुम्ही सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खर तर अनेक पत्रकार बांधव विचारतात, अनेकांना हा प्रश्न पडलाय, सोशल मीडियावरून अनेक बातम्या सुरू झालेल्या आहेत, नेमकी शिवस्वराज्य यात्रा कशासाठी? सन्माननीय अजितदादांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्याप्रमाणे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची छाती अभिमानानं भरून येते, त्या महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा. नेमकं काय असतं रयतेचं राज्य? फक्त म्हटलं आणि रयतेचं राज्य झालं असं होत नाही. जेव्हा महाराष्ट्रातल्या राज्यातल्या प्रत्येक माणसाला हे सरकार आपलं आहे, हे सरकार माझं आहे, हे सरकार माझ्या हक्कांसाठी आहे याची जाणीव होते, तेव्हा ते रयतेचं राज्य होत. जेव्हा प्रत्येक माता भगिनीला सुरक्षिततेची भावना मनात निर्माण होते, समान संधीची भावना मनात निर्माण होते, तेव्हा ते रयतेचं राज्य होत. जेव्हा प्रत्येक तरुणाला त्याच्या भविष्याविषयीची चिंता सतावणं भेडसावणं बंद होतं, त्याला त्याच्या रोजगाराच्या संधी मिळतात, सन्मानानं जगण्याची संधी मिळते, तेव्हा ते रयतेचं राज्य होतं. आणि असं हे रयतेचं राज्य आणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा. अनेक ठिकाणी चर्चा सुरू होते, आता राज्यात तीन यात्रा सुरू आहेत, त्यातली एक यात्रा आता काल अजितदादांनी जागा केल्यानंतर स्थगित झाल्याची बातमी कळतीय. म्हणजे महाराष्ट्रात एकीकडे पूर सदृश परिस्थिती अनेक ठिकाणी, काही ठिकाणी ओला दुष्काळ आहे, काही ठिकाणी अजूनही पाण्याचं दुर्भिक्ष आहे, आणि असं असताना ज्यांना 5 वर्ष काम करण्याची संधी दिली होती ते काम करण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळं आता लोकांना सांगत फिरावं लागतंय, पुन्हा एकदा जनादेश द्या, पुन्हा एकदा जनादेश द्या. आणि त्यामुळे या सत्ताधाऱ्यांचं काम लोकांचे प्रश्न सोडवणं आहे, ही अजितदादांनी काल जाणीव करून दिल्यानंतर आता महाजनादेश यात्रेला कुठेतरी ब्रेक लागला. पण यात्रा कशासाठी काढली? परत मला मुख्यमंत्री करा सांगायला. जनाशीर्वाद यात्रा काढली, इतर नेते सांगतात यांना मुख्यमंत्री करा म्हणून. महाराष्ट्र कोणाची जहागीर नाही की तुम्ही ठरवावं कोण मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री कोण होणार हे महाराष्ट्रातला सर्वसामान्य तरुण ठरवणार, महाराष्ट्रातली सर्वसामान्य माता भगिनी ठरवणार, ज्याला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आहे, ज्याला महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याची जाण आहे, अशीच व्यक्ती
मुख्यमंत्री झाली पाहिजे हा महाराष्ट्राचा कल येणारा विधानसभेत दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण 2014 मध्ये एक आक्रोश सुरू झाला होता, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काही लोकांची पद्धत असते खोटं बोल पण रेटून बोल. आज सोशल मीडिया आता गंमत बघा, ही सगळी तरुण पोरं, या तरुण पोरांच्या आता स्मार्टफोन येतो, स्मार्टफोनवर मध्येच एक मेसेज येतो, त्या मेसेजवर लिहिलं असतं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी कुठं काय केलं. त्या पोराला हे समजत नाही की या महाराष्ट्रातली शेती असेल, या महाराष्ट्रातली जिरायत शेती बागायत होणं असेल, या महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राला येणारी बळकटी असेल, या महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्याला मिळणारी वाढ असेल, हे सगळं पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून झालेलं आहे. ज्या माता भगिनींना 33% आरक्षणाचा मुद्दा असेल हा पवार साहेबांच्या क्रांतिकारी निर्णयातून झालेला आहे. आणि आज महिलांना सन्मान, युवकांना रोजगार देण्याचं जी पायाभरणी झाली आहे ती पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून झाली आहे. आणि मग त्यातून आलेली सुबत्ता, त्या सुबत्तेतून हातात आलेला स्मार्टफोन, आणि कुणीतरी ठामपणे सांगतोय त्यांनी काय केलं तेव्हा तो फोन खाली ठेवावा आणि आपल्या वडिलांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघावं. त्या सुरकुत्यांमध्ये जे सुख वाहतय ते पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून, त्यांच्या दूरदृष्टी दृष्टेपणाच्या निर्णयातून आज वाहत. जेव्हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा आक्रोश होत होता, जे आक्रोश करत होते त्यांना आज खरोखर पुन्हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. जसं अजितदादांनी सांगितलं ते म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये 15,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज जवळपास सरासरी, मागे एक आकडेवारी जाहीर झाली होती, रोज जवळपास सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करतायत, मृत्यूला कवटाळतायत. आणि मग प्रश्न विचारावा असा वाटतो कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज गृहमंत्री पद ज्यांच्या हातात आहे त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं शहर नागपूर क्राईम कॅपिटल झालंय. दिवसा ढवळ्या कोण, दिवसा ढवळ्या खंडणी, दिवसा ढवळ्या दरोडे पडतायत. आणि मग विचारावं असं वाटतं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटल्याचा एका स्वराज्यातल्या स्त्रीवर बदामल केला म्हणून चौरंगा केला होता, त्याच स्वराज्यात आज परिस्थिती अशी उद्भवली आहे की गहुंजामध्ये जे मागे प्रकरण बलात्कार आणि हत्या प्रकरण घडलं होतं त्यातल्या आरोपींची फाशीची सजा रद्द करण्यात आली का, तर 3 वर्षात सरकार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू शकलं नाही. आणि मग प्रश्न विचारावा असा वाटतो आता सांगा कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आजही माता भगिनींनी सांगावं त्यांच्या मनातली ती सुरक्षिततेची भावना आज आहे का. सर्वसामान्य युवकाच्या समोर भविष्याचं चित्र आजही सुस्पष्ट दिसतंय का. मागे नोटाबंदीच्या काळात आजच बातमी आली आहे, मागे नोटाबंदीच्या काळात सन्मान्य पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात मध्ये ज्यांचं कौतुक केलं होतं त्यातल्या अकोला जिल्ह्यातले शेतकरी मुरलीधरजी राऊत यांच्यावर न्यायासाठी मरणाच्या दारात जाण्याची वेळ आली. समृद्धी महामार्गाच्या वाढीव मोबदल्यासाठी महाजनादेश यात्रा जेव्हा अकोला जिल्ह्यात चालली होती त्या अकोला जिल्ह्यात यात्रा येण्यापूर्वी 6 शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यांनी मागे आत्महत्या केली होती, वर्षभरापूर्वी आत्महत्या करणाऱ्या भरत टकले यांच्या विधवा पत्नी अर्चनाताई यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. आणि जर जिथे तुम्ही महामार्गाला नाव देता समृद्धी महामार्ग आणि त्या समृद्धीमधून जर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विनाश ओढवत असेल तर याचं उत्तर द्यायला पाहिजे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आणि म्हणून ही यात्रेला निघालोय ती केवळ टीका करण्यासाठी निघालो नाही तर एक ठोस आश्वासन घेऊन निघालोय. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांच्या संकल्पनेतून ही जी शिवस्वराज्य यात्रा समोर आली आहे ती एक ठोस आश्वासन घेऊन पुढे आली. हे आश्वासन युवकांसाठी आहे, हे आश्वासन माता भगिनींच्या सन्मानासाठी आहे, हे आश्वासन जातीपातींमध्ये जी तुही माजत चाललेली आहे, जातीपातींमध्ये जी तेढ निर्माण होत चाललेली आहे ही तेढ संपवण्याचं आश्वासन. आता राष्ट्रीय पातळीवर सरकारला दादांनी उल्लेख केला, हा जनादेश दिला लोकसभेच्या वेळी, पण त्यानंतर संपूर्ण देशात मॉब लिंचिंगचे जे प्रकार होतात ही चिंताजनक बाब आहे नाही.
कुणाला तरी ठामपणे हे म्हण म्हणायला सांगायचं आणि तो ते म्हणाला नाही म्हणून एका जिवंत माणसाला जर दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न होत असेल तर ही नक्कीच निंदाजनक बाब आहे. आणि मग शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विकासाचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या सरकारची गरज आहे. 15 वर्ष जेव्हा आघाडी शासन सत्तेत होत, जेव्हा आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आघाडीच्या सरकारवर मारे माफ अनेकांनी आरोप केले. कोणाकडे ट्रकभर पुरावे होते, कोणाकडे गाडीभर पुरावे होते, कोण कुठली यात्रा काढत होत, मला अजूनही प्रश्न पडलाय. आता भिंग लावून शोधावं लागेल कुठले पुरावे कुठे दडून बसले. अरे 5 वर्ष तुमच्याच हातात सत्ता आहे, 5 वर्ष तुमचंच सरकार आहे. मग जे जे आरोप केले आणि ज्या आरोपांवरून विनाकारण तुम्ही राळ उठवून दिलीत त्यानंतर त्या आरोपांचं काय झालं याची स्पष्टता सुद्धा जनतेला हवी आहे. कारण 2014 मध्ये तुम्ही सत्तेत येताना पारदर्शक कारभाराचं आश्वासन देऊन सत्तेत आला होता. मग पारदर्शक कारभाराचं आश्वासन देऊन जर तुम्ही सत्तेत आला असाल तर 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तुमचं काम बोलायला पाहिजे होत. तुमचं काम नाही म्हणून तुम्हाला महाजनादेश आणि महाजनाशीर्वाद जनाशीर्वाद यात्रा तुम्हाला काढाव्या लागतात. या यात्रा काढण्यापेक्षा काढायची होती एक श्वेतपत्रिका. ही श्वेतपत्रिका काढून सांगायचं होतं की महाराष्ट्रात खरोखर सिंचनाचे किती प्रकल्प तुम्ही पूर्ण केलेत, महाराष्ट्रातले नवीन किती सिंचनाचे प्रकल्प तुम्ही आणलेत, महाराष्ट्रातली किती शेती सिंचनाखाली आली, महाराष्ट्रामध्ये किती नवीन उद्योगधंदे आले, महाराष्ट्रातल्या रोजगारामध्ये किती प्रमाणात वाढ झाली. आणि त्याचबरोबर याचीही श्वेतपत्रिका जाहीर करा, महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीमध्ये किती प्रमाणात वाढ झाली. आणि खरोखर महाजनादेश यात्रा काढण्यापेक्षा एकदा कबूल करा की तुम्हीच विचारलं होतं कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता या महाजनादेश ही यात्रा नाही, ही सत्ताधाऱ्यांची कबुली आहे की खड्ड्यात नेऊन ठेवलाय आम्ही महाराष्ट्र माझा. आणि आता हा महाराष्ट्र बाहेर काढायचा आहे. पुन्हा एकदा प्रगतीपथावर महाराष्ट्र न्यायचा आहे. पुन्हा एकदा माता भगिनींना सन्मानाची सुरक्षिततेची वागणूक आली पाहिजे. पुन्हा एकदा माझे मागासवर्गीय बांधव असतील, अल्पसंख्याक बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, यांच्यासाठीची विकासाची समानतेची समान विकासाची संधी यांच्यासाठी निर्माण झाली पाहिजे. आता नगर शहरात आल्यापासून ज्या पद्धतीने युवकांचा युवतींचा प्रतिसाद होता हा केवळ हात दाखवण्याचा प्रतिसाद नाही, हा प्रतिसाद एका आशेचा प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद एका भवितव्याचा एक आशेचा किरण कुठतरी दिसतोय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा हे आमचं बिघडलेलं भवितव्य हे साकारण्याची एक संधी आलेली आहे. जेव्हा नगर शहराचा आपण विचार करतो तेव्हा संग्राम भैयांच्या बाबतीत मागच्या काळात जी गोष्ट घडली, एक प्रकरण घडतं आणि त्या प्रकरणामध्ये केवळ एक उमद युवा नेतृत्व समोर येतंय म्हणून राजकीय सुडापोटी जर त्या नेतृत्वाला गोवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचं उत्तर समस्त नगरकरांनी संग्राम भैयावर विश्वास दाखवून सडेतोड त्याचं उत्तर दिलेलं आहे. स्वतः आमदार जेव्हा सांगतात की चला आरोप आहे मी येतो तुरुंगामध्ये सिद्ध करून दाखवा आमदार, याला वाघाचं काळीज लागतं जे संग्राम भैयांकडे आहे. आणि त्यासाठी संग्राम भैया तुमच्या या आळसाबद्दल तुमचं कौतुक करतो. बरं एवढं करून सहानुभूती घेण्यासाठी तुम्ही थांबला नाहीत तर आयटी सारखा उद्योग आणून त्यामधून नगरातल्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल, इथलं स्थलांतर होणार नाही याचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येक वेळी अनेकांविषयी सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जातात. पक्षाविषयी मला अनेक पत्रकार बांधव विचारतात शिवस्वराज्य यात्रा नक्की राष्ट्रवादी काँग्रेसला तारणार का. राष्ट्रवादी काँग्रेसला तारण्याची गरजच नाहीये कारण राष्ट्रवादी काँग्रेस या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आज पवार साहेबांचा विचार आहे. आणि काल शिवजन्मभूमीतून महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती कपाळाला लावून जेव्हापासून या यात्रेची सुरुवात झाली आजची ही 5वी सभा गावागावात उत्स्फूर्तपणे स्वागत होतंय. पुढे मराठवाड्यात जाणार आहे. मी मगाशी दादांना म्हणत होतो मराठवाड्यातल्या तर अनेक गावातून आत्ताच फोन सुरू झालेत की आम्हाला गावागावात यात्रेचं स्वागत करायचं. हा फरक आहे माझ्या भावांनो, हा फरक आहे.
की महाजनादेश यात्रा जेव्हा जाते तेव्हा सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून यात्रा अडवली जाते आणि जेव्हा शिवस्वराज्य यात्रा जाते तेव्हा उत्स्फूर्तपणे तरुण स्वागत करण्यासाठी थांबतात. हा फरक आहे. महिला मोठ्या प्रमाणानं स्वागतासाठी थांबतात कारण जनादेश असेल किंवा जनाशीर्वाद असेल या लाडलेल्या यात्रा आहेत आणि शिवस्वराज्य यात्रा ही मनानं स्वीकारलेली यात्रा आहे आणि त्यामुळे हा बदल येणाऱ्या विधानसभेत आता घडवायचा. मागे लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं नगरकरांनी प्रामाणिकपणे उत्तर द्यावं. लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं आणि मतदानानंतर जी आकडे समोर आले त्या आकड्यांवर तुमचा अजून विश्वास बसतोय? बसतोय नक्की. जर हा विश्वास बसत नसेल तर ही परिस्थिती केवळ नगर लोकसभामध्ये नाही, ही परिस्थिती अनेक लोकसभांमध्ये आहे. अनेक ठिकाणच्या उमेदवारांना खात्री होती, कार्यकर्त्यांना खात्री होती, अनेक गावं अशी आहेत की जी गावाच्या गावं सांगतात की नाही आम्हाला ठामपणे खात्री आहे की हाच उमेदवार निवडून येणार. जेव्हा निकाल समोर आला तेव्हा आकडे भलतेच होते. 350 पेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या आणि पडलेल्या मतांची संख्या याच्यात तफावत दिसते आणि जेव्हा ही तफावत दिसते तेव्हा महाराष्ट्राच्या गल्ली बोळात चौकात चौकात एक दबक्या आवाजात चर्चा सुरू झालीये. एक संशयाचं वातावरण निर्माण झालंय ईव्हीएम विषयी आणि मग नक्की जेव्हा सांगितलं जातं तेव्हा परवाच मला कोणीतरी एक पत्रकार बांधव खासगीत म्हणत होते नाव जसं तुमच्याकडे असतं ना नाव न छापण्याच्या अटीवर. तेव्हा त्यांनी मला विचारलं लोकसभेत कसं काय कामकाज सुरू आहे. म्हटलं आता काय त्यांचं सरकार आहे, बहुमत आहे, बहुमताचं सरकार आहे, वेगळं आपण काय काय करणार आहोत. त्यावेळी त्यांनी हळूच कोपर मारला आणि मला सांगितलं खासगीत सांगतो हे बहुमताचं सरकार म्हणायचं की मशीन घोटाळ्याचं सरकार म्हणायचं याविषयी मनात एक संभ्रम. जर ही सर्वसामान्य माणसाची भावना असेल तर शिवछत्रपतींचा आदर्श जेव्हा आपण समोर ठेवतो की जेव्हा स्वतःच्या पोटच्या मुलावर संशय घेण्यात आला तेव्हा पोटच्या मुलाला सुद्धा न्याय निवाड्यासाठी दरबारात उभं केलं त्या शिवछत्रपतींचं रयतेचं राज्य आणायचं असेल तर रयतेच्या मनात जर ईव्हीएम विषयी संशय असेल तर आता ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे. एकदा मतदारांना कळू द्या ना मी ज्याला मत दिलं तेच मत त्याच माणसाला गेलं की नाही काय वाईट आहे. आणि जर सरकारला एवढी खात्री आहे, सरकार जर त्यांच्या कामांच्या जोरावर जर महाजनादेश काढायला निघालंय, महाजनादेश यात्रा काढतंय, जर विश्वास आहे ना कामावर तर खुलं आव्हान आहे ना, केलंय ना तुम्ही काम असं वाटतं ना तुम्हाला, तुम्हाला वाटतं ना केला विकास, मग घाबरता कशाला. उलटी बाजू सांगतो प्रत्येक वेळी. मग असे काही पत्रकार बांधव बोलताना मला त्यांनी विचारला हाच प्रश्न की फक्त विरोधी पक्षच ईव्हीएम विषयी बोलतायत, पराभवाचं खापर त्याच्यावर फोडतायत का. मला वाटतं हा रडीचा डाव बंद करा आणि जर विकास केला असं तुम्हाला वाटत असेल, जर जनादेश तुमच्या बाजूने आहे असं वाटत असेल तर खुलं आव्हान देतो एकदा मतदान पत्रिकेवर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा. होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. आणि जेव्हा सत्ताधारी पक्षाविषयी बोलतो त्यांच्यावर जरी टीका केली तरी अजितदादांनी जो उल्लेख केला तो माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमाजी स्वराज यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं हे मी आद्य कर्तव्य समजतो कारण जरी राजकीय विचारांची मतभिन्नता असेल तरी सुद्धा राष्ट्रीय पातळीवर एक महिला म्हणून अत्यंत स्पृहणीय काम करत असताना, परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना, सर्वसामान्य माणसाची जोडलेली नाळ असताना तत्व आणि मूल्य यांची जाण ठेवून सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या त्या एक आदरणीय व्यक्ती होत्या. त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे. पण आणि सत्ताधाऱ्यांना तीच माझी विनंती आहे की ही श्रद्धांजली तीच ठरेल की ती जी नीती होती, ती जी मूल्य होती, त्या मूल्यांची जाण तुमच्याही मनात असावी आणि त्याच पद्धतीनं या सगळ्यात लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं मूल्य हे आहे की जनसामान्यांचा आवाज ऐकणं, तो न दाबणं. आणि जर जनसामान्यांचा आवाज हा ईव्हीएम नको मतदान पत्रिका हा असेल तर येत्या 15 ऑगस्टला ठिकठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये ठराव होतील,
हे ठराव करावे, कारण मत तुमचा अधिकार आहे. जर तुमचा अधिकार आहे, तुमच्या घरात कोणी यायचंय तुम्ही ठरवता की नाही, तुम्ही ठरवणार का नाही, मग तुमचं मत हा तुमचा अधिकार आहे. ते कोणाला जायचं आणि कोणाला जातं हे तुम्हाला कळणं हा सुद्धा तुमचा अधिकार असला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर हिम्मत असेल तर सरकारनं बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी. जर ही घेतली गेली नाही तर सरकारला स्वतःच्या कामावर विश्वास नाही, ही गोष्ट अधोरेखित होईल. आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा पुढे जात असताना येत्या 21 तारखेला सर्वपक्षीय ईव्हीएमच्या बहिष्कारासाठीचा मोर्चा मुंबईत आहे. हा केवळ कुठल्या राजकीय पक्षाचा आवाज नाही, हा सर्वसामान्य मतदाराचा आवाज आहे. आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची साथ हवी आहे. आणि या शिवस्वराज्य यात्रेमध्ये जसं मी म्हणालो, नव्या स्वराज्याचा नवा लढा करत असताना एक शपथ आपल्या सगळ्यांना घ्यायची. ही शपथ आपली स्वतःशी, ही शपथ आपली जनतेशी, ही शपथ आपली या मातीशी आहे. आणि ही शपथ, हे वचन आपण महाराजांना देतो. शपथ अशी आहे, शिवस्वराज्याचा जागरूक नागरिक म्हणून मी शपथ घेतो की स्वराज्यातल्या प्रत्येकाला चांगलं आयुष्य मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मी प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण, युवकांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण मिळवून देईन. पाणी, वीज, कृषी मालाचा दर असे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेन. माता भगिनी सबल, सक्षम आणि सुरक्षित होण्यासाठी कष्ट घेईन. स्थानिक उद्योगांच्या वाढीसाठी, सामाजिक न्यायासाठी मी प्राणपणाने लढेन. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि उपेक्षित घटकांना मी सर्वतोपरी मदत करीन व संरक्षण देईन. आदिवासी समाज बांधवांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी, बहुजन समाजाचं हित जोपासण्यासाठी, शहरी आणि ग्रामीण भागांचा समतोल राखण्यासाठी आणि प्रत्येकाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करीन. तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या सोयी सुविधा मी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवेन. प्रत्येक कामगाराला कामाची शाश्वती, सुरक्षितता आणि उत्तम भविष्य मिळवून देईन. ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानदायक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करेन. आणि या सर्वांद्वारे निर्माण होणाऱ्या स्वराज्य जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन. ही लढाई सुरू झाली आहे भावांना, ही लढाई सुरू झाली आहे आपली स्वतःच्या हक्कांसाठी. त्यामुळे येणाऱ्या अफवांवर, चर्चांवर, बाजार गप्पांवर विश्वास ठेवू नका. एकच गोष्ट मनात ठेवा, जे असतील त्यांच्या सोबत, जे जातील त्यांच्या शिवाय, आणि जे कोण आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन शिवस्वराज्य आलंच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालंच पाहिजे. एवढं सांगून तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.